नमस्कार। लॉकडाउनान घरान बशिल्ल्या गोंयकारांक शॉक दिवप ही संवय ह्या प्रमोद सावंताच्या सरकाराक पडिल्ली आसा। असोच एक शॉक दिवपी सर्क्युलर म्हणजे काल एज्युकेशन डायरेक्टर वंदना राव हिणे हो सर्क्युलर इश्यू केला। ती म्हणटा ह्या म्हयन्याच्यो सॅलरी ज्यो टिचरांक पडटात त्यो सॅलरी स्कूल मॅनेजमेंटांनी फारीक करच्यो म्हण, कित्याक जो तांचो क्लर्क जो सॅलरी इश्यू करपी आहा ताका कोवीड झाला आणि दोन डिपार्टमेंट दोन जे सेक्शन्स आहात त्यांच्या डिपार्टमेंटाचे ते होम क्वारंटाईनात गेले आहात। अर्थात एज्युकेशन डिपार्टमेंटाक कोवीड झाला असे म्हणून ती सांगता। आता हे सगळे जे करताना आय एस ऑफिसरांच्या हातात जे सरकार चलोवपाक जे हाणे दिला या मुख्यमंत्र्यान, या आय एस ऑफिसरांक आसा किती खबर? ती पावल्या सांग्यार तिका खबर आहे कसले स्कूल मॅनेजमेंट ते। स्कूल मॅनेजमेंट बी हँड टू माउथच आहात। हे किती मनोविकास झाले शारदा मंदिर न्ही, ताजे कडेन भरमसाट पैसे आसा अशें न्ही। आणि ॲडवायज करपी मुख्यमंत्र्याक कोण आहा? ॲडवायज करपी आहा तो मनीस आपलोच हेडमास्टराच्यान प्रिंसिपलान, प्रिंसिपलाच्यान डेप्युटी एज्युकेशन डायरेक्टर कसो जावप आणि कितलो बेगीन जावप तो 20 दिसांनी हे सगळे जाल्लो आहा। सो ताका ताजे पडला, ताका लोकांचे आणि भुरग्यांचे आणि इश्कोलांचे आणि टिचरांचे पडूंक ना, अशी आज परिस्थिती आहा। आणि म्हाका दिसता फक्त साल्वार करूंक शकता आमकां गोंयचो राज्यपाल, ज्याणे काल एक्सपोज करून दाखयले आहा सरकाराच्या चड करून मुख्यमंत्र्याची मोरल बँक्रप्सी। आज म्हाका दिसता गोंयच्या लोकां फुडें जाहीर जाल्ले आहा सरकाराची फायनान्शियल बँक्रप्सी। आणि हांव मागता, कळकळीची विनंती करता आमच्या गव्हर्नरा कडेन सत्यपाल मलिकजी कडेन की ताणी हातून ह्या इश्यून हस्तक्षेप घेवचो आणि दाखवून दिवचे सरकाराक की ऑल्टरनेट अरेंजमेंट्स म्हणतात ते सरकारान करूंक जाय, ना जाल्यार सरकार एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॅरलिसिसान पडिल्लो आहा, हे एक्सपोज जाता। हांव मागतां की गव्हर्नरान हस्तक्षेप घेवचो आणि फुडली वाट दाखोवची।